पद्धतीने वागून राहिले त्यावरनं तर मला खात्रीच पटली. मी हा जो डिवोर्सचा निर्णय घेतलाय ना तो नक्की बरोबर आहे. तुझा नवरा अत्यंत स्वार्थी, अत्यंत धूर्त आणि संधी साधू आहे. त्याला एक लहानशी जरी संधी मिळाली ना तर ते केस आपल्यावरच उलटवू शकतो. तुझ्या सुनबाईनं भिकारीच बनवलंय मला, पार रस्त्यावर आणलंय मला. तेच तर तिला समजावलं ना बा. हे जर असंच चालू राहिलं ना तर आम्ही रॅट पॉइझन घेऊ. मेघूरला काही होणार नाही, मी आहे त्यासोबत. नारा प्रत्येक दिवस मला या दुःखाच्या ओझ्याखाली नाही जगायचंय, मला माझं नॉर्मल लाईफ जगायचंय. त्या बाजूने साक्ष दिली तर मग हे उगाच चिडचिड करतील का? नाही, शेवटी काय माझी पाप आहेत ग सगळी, त्याची शिक्षा पण मलाच भोगावी लागणार आणि भोगतो मी आता काय. आईने आज डबा आणलं ना आपल्यासाठी, आता बघ कोर्टात साक्ष पण आपल्याच बाजूने देत. मॅ कमीन सर. येस कमीन. सर हे रिपोर्ट. हो दे सर. ऍक्च्युली या आठवड्यात पण आपले शेअर्स पडले, त्यामुळे अजून तरी कुठली ऑर्डर आलेली नाही सर. डिस्कस्टिंग. गुरुनाथ सुभेदार कुठे आहेत? सर ते म्हणजे आता पप्पा काय करताय, कुठे आहेत गुरुनाथ? सर म्हणजे ते येतच असतील सर. आता काय येत असतील? अरे तुम्ही काय करता काय, माशा मारता नुसत्या? सॉरी सर. सॉरी सॉरी म्हटलं की झालं? पण सॉरी म्हणून काय होणार आहे का? त्या गुरुनाथनी कंपनी बुडवायची वेळ आणले आणि त्या कंपनीला तोंड दाखवत नाहीये. त्याची कॉन्ट्रॅक्ट दिलाय, त्यांच्या सारखे फोन येत आहेत. हॅलो हॅलो सर. अहो हॅलो म्हणण्यासारखं काय ठेवलंय का? कुठे आहात कुठे तुम्ही? हे काय निघतोच ना आत्ता, ऑफिस अवर्स काय आहेत? नाही नाही सर, त्याचं काय झालं, आजच जरा उशीर झालाय मला यायला. ते माझी डिवोर्सची केस झाली ना कोर्टामध्ये, तर काल मी त्या गडबडीत होतो आणि माझं जरा बीपी शूट झालं सर, थोडी तब्येत नरम गरम आहे म्हणून थोडं यायला. मी आलोच सर, लगेच आलो. ऐकलं का माणिक, येतो लगेच म्हणतायत, उपकारच करतायत आपल्यावरती. त्यांना सांगा वी डोंट वॉन्ट एनी एक्सक्युजेस. हे बघा सुभेदार, तुम्ही आत्ता ताबडतोब ऑफिसला या आणि येताना शनाय सबनीसना बरोबर घेऊन या, नाहीतर होणाऱ्या परिणामांना तोंड देण्याची तयारी ठेवा. नाही सर, मी आलो आलो, लगेच आलो. या. बापरे, वातावरण तापलेलं दिसतंय, वेळेत पोहोचलं पाहिजे. राधिकाचा फोन. हा बोल राधिका. हॅलो वहिनी. बोल राधिका, कशी आहेस? मी बरी आहे. अथर्व कसा आहे? अगं तो काय मजेत आहे. आणि तुला माहिती आहे ना त्याचा आणि सुजयाचा दंगा? मस्त जमलंय दोघांचं. आता अधून मधून आठवण काढतोय तुझी पण. येऊन जा ना आज उद्या कधीतरी. हो उद्या येते मी. भोर आहे ते. अरे राजवाडे, दिवस पूर्ण घाण केला माझा, किती चिडचिड केली उगाच. आता ह्यांच्या परमिशन शिवाय काय कंपनी पण सोडायची नाही का आपण? आधी स्वतः 10 घोटाळे करायचे आणि त्याच्यानंतर यांच्या परमिशन शिवाय कंपनी सोडता येत नाही का असं विचारायचं. अरे मी काय केलं यार? ए प्लीज हा, आता त्या ओल्डीजचं फ्रस्ट्रेशन माझ्यावर काढू नको प्लीज. मी कुणाचंही फ्रस्ट्रेशन कुणावरही काढत नाही अशनाया. त्या पेपर्सवर तू सह्या केल्या नसते ना तर एवढे प्रॉब्लेमच झाले नसते. एक तर त्या चुकीची जबाबदारी घ्यायची नाही आणि मग परत चिडचिड करायची. कारण तुझ्या आयुष्यात होणाऱ्या प्रत्येक बॅड गोष्टीसाठी तू मलाच ब्लेम करतो, मलाच बोलतो आणि राधिकाचं सतत कौतुक करतो. तू काही लहान आहेस का? काय कौतुक करतो आणि ब्लेम करतो? इथे माझ्या डोक्यात काय गोष्टी चालल्या आहेत? त्या राजवाड्यांना काय उत्तर देऊ? हा लॉस कसा भरून काढून? तुझं काय चाललं? तो तुझा प्रॉब्लेम आहे, मला नको विचारू. नाही, तुझ्याकडून मदत तर होणार नाहीच ना, उलट कटकट करशील तू फक्त. मला नाही बोलायचं तुझ्याशी. नाही नाही, काय राग काय येतो? सतत राग काय येतोय तुला? केल्या चुका त्या मान्य नाही करायचं आणि परत चिडायचं. मी जरा हळू बोलशील का? तू सतत सगळ्यांसमोर बोलायची काही गरज नाही आहे यार. नाही, ओरडून सांगेन सगळ्यांना. तेव्हा जर ऑफिसला वेळेवर आली असतीस ना तर एवढे प्रॉब्लेम झाले नसते. शनाया
अरे पण मी आधी पण नाही यायचं ना ऑफिसला, तेव्हा एवढा रागराग केला नाही, आता कशाला बोलतोयस इतकं? हे सगळं महाभारत आत्ता घडतंय ना, आणि परत तू फोन वर करून माझ्याशीच बोलतोय, माझ्यावरच चिडचिड करते. तुला ब्लेम करायचं तर कर, मला ऐकायचं नाही आता. हॅलो रेवती, बोल ग. अगं नाही, आज ऑफिसमधनं लवकर निघाले, आईंसाठी साडी घ्यायची होती ना. हो घेतली, त्यांच्या आवडत्या रंगाची. नाही ग, आत्ता नाही मला यायला जमणार, उद्या भेटते तुला. हो जरा घाईत आहे, नंतर मला ऑफिसमधल्या सगळ्यांबरोबर डिनरला जायचं आहे. उद्या भेटते. हो बाय. हा हॅलो आई. हॅलो गुरुनाथ, मी बोलत आहे. आई आई ऐक ना, मी आता दमलोय, आपण नंतर बोलूया का? नाही नाही नाही, आताच बोलायला लागले बरं. हे पाय गुरुनाथ, तुला पैशाची गरज होती ना. त्याचं काय आता? त्याचं आता काय म्हणजे काय बा, मला तुझी काळजी वाटते ना बा. हे पाय बरं, मी तुझ्यासाठी पैशाचा बंदोबस्त केलाय बरं. आई पण तू कसे काय म्हणजे कुठून जमवलेस एवढे? ते महत्वाचं नाही बरं, तू ये लवकर लवकर ये बरं, मी वाट पाहत आहे. नाही नाही, मी तिकडे कसा येऊ आई? काम बरं नको, तिथे कुणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल ना. आणि हे बघ, आता केस पण चालली आहे, मला परत ते गुलमोर मधल्या लोकांचं तोंड नाही बघायचं, प्लीज. चल मी येतो आता. चल 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 लवकर. आता कुणा नाही बरं, तू तिला हँडल कर, मी जरा वेळ आत लागतो. राधिका डोकं दुखून राहिलंय मा सकाळपासून, रो खूप मान. चहा मांडणार होते प्यायसाठी, डोकं दुखत आहे. तुम्ही थांबा, मी चहा मांडते. सांगा, जेव्हा तुम्ही एकमेकांना होकार दिला तेव्हा तर तुम्ही शिकतच होता? हो, मी नोकरी करत होते. मी जॉबवर होतो, ती कॉलेज कम्प्लीट करत होती, फायनल इयरला होती. पण मग भेटायचे ना रेग्युलर? हा, हे यायचे माझ्या लेक्चर अटेंड करायचे कॉलेजमध्ये. तुमचं लेक्चर आहे? माझ्या मागे बसायचे. आणि काय वेगळं डेअरिंग आहे बाबा. मी काय म्हणतो काय हो, आज या चुलीवर शेवटच्या भाकरी करताल का? कोर कोर खाऊ आणि मग या घराचा निरोप घेऊ. मावशी, रांदाचं डाएट चालू आहे. तुला काय खायला देऊ नका? हा नुसतं ताक द्या. हा काय दुर्पा मावशी, निवांत चाललंय? अहो काय, तुम्ही मळ्यात ना आला का काय? होय. भूक लागली वाटते तुम्हाला? होय. थांबा, आता डाएटची आई शिकतायची, आता दणकून खायचं. हे घ्या, गार गार ताक आहे. ताक? होय. हे बघ, तुम्हाला कितीही झिडकारलंस ना तरीही मी तुला अशी स्वस्तात सोडणार नाही. मीनाका प्लीज, इथून निघून जा. हे बघ समीर, माझ्याकडे परत ये, मी तुझी वाट बघते, आपण लग्न करू समीर. नाही समीर, प्लीज मसाई कसं नको करू. नाही म्हटलं ना मी. नाही पाठवायचा हुकुम देत आहे. हो म्हणजे गोंधळी पाठवायचे नाही. आले गोंधळी बाबा? नाही. का? पेडगावात गोंधळी नाहीत? पेडगावातच काय, आजूबाजूच्या 10 गावात पण गोंधळी नाहीत. आता कसा होणार देवीचा गोंधळ? तुम्ही गडावर निरोप धाडला होता ना, तिकडची वाट खुंटली म्हणून तुम्हाला पाठवलं होतं. आता कसा कडाडणार संभळ?